आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या घंटागाडी लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. पनवेल विधानसभा मतदारसंघातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली असून या गाडीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार या गाडीचे लोकार्पण भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत वृक्षारोपण आकुर्लीमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच भारती पाटील, उपसरपंच नितीन धर्णेकर, सदस्य मच्छिंद्र पाटील, उमेश भोपी, दीपक पाटील, जयेंद्र पाटील, दीपक म्हात्रे, जयेंद्र नाईक, संदीप पाटील, सचिन पाटील, सुनील पाटील, भाजप युवा मोर्चाचे विश्वजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.